सोलापूर शहर व जिल्ह्यातील लष्कर विभागाचे मोची समाजसेवा मंडळ सल्लागार व M4 महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार व फुले शाहू डॉक्टर आंबेडकर चळवळीचे सच्चे भीमसैनिक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर ST महामंडळामध्ये वरिष्ठ सेवानिवृत्त मेकॅनिक उत्तम मराठी नाट्य कलावंत सोलापूर महानगरपालिका माजी सभागृह नेते व माजी स्थायी समिती सभापती माननीय देवेंद्रजी भंडारे यांचे ज्येष्ठ बंधू कैलासवासी राजेंद्र अण्णा तिम्मप्पा भंडारे यांचे आज दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी आकस्मिक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा दुःखद निधन झालं आहे. कैलासवासी राजेंद्र अण्णा भंडारे हे सोलापूरच्या लष्कर भागातील मोची समाजामध्ये कैलासवासी तिम्मप्पा भंडारे यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र असून मातोश्री कैलासवासी वसम्माबाई भंडारे व वडील कैलासवासी तिम्मप्पा भंडारे यांच्या संस्कार व आशीर्वाद लाभल्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावत सामाजिक बांधिलकी जपत वावरताना आपल्या समाजातील पर्यायाने बहुजन समाजातील समाजामध्ये आमूलाग्र बदल व परिवर्तन करण्याच्या उद्देशाने समाज विकास करणे ध्येय उराशी बाळगून महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या विचार व त्यांच्या कार्याशी इमाम राखून नेहमीच मागासवर्गीय समाजाला दिशा देण्यासाठी व अन्याय अत्याचार रोखण्यासाठी समाजातील घटकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नेहमी समाज बांधवांना प्रेरणा देत असे. बामसेफ या मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार आत्मसात समाज व युवक युवतींना अंधश्रद्धा व विविध अनावश्यक व्यसनातून बाहेर काढण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला वैज्ञानिक दृष्टिकोन व डोळसपणे वर्तन करण्यासाठी त्यांनी अनेक मराठी नाटकात काम करून समाज प्रबोधन करण्याचे महत्त्वाचे योगदान दिले आहे व अनेक पुरस्कारही मिळवले आहेत. आज का सामाजिक योगदान कल का नवनिर्माण या समाज प्रबोधनाच्या वाक्यातून त्यांनी लष्कर विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळ सोलापूरच्या नावाने जयंती उत्सव मंडळ व मोची मादिगा मादिगी मादरू समाज संपूर्ण महाराष्ट्रात एकवटून एक प्रभावशाली सामाजिक संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून महाराष्ट्र राज्य मोची मादिगा मादिगी मादरू महासंघ नावाने संघटना निर्माण करण्यासाठी मोलाचे योगदान मार्गदर्शन दिले आहेत. आज संघटना कार्यरत आहे. कैलासवासी राजेंद्र अण्णा भंडारे एक स्वाभिमानी जपणारा समाज घटकांना दिशा देणारे प्रत्येकाशी मनापासून बोलणारे समाजामध्ये अनेक वक्ते निर्माण केले आहेत. समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधान यांचे मार्गदर्शक तत्वे व नीतीमूल्ये तंतोतंत पालन करून आपल्या कुटुंबातील आई वडील यांच्या संस्कार व विचाराने प्रेरित होऊन समाज विकास करण्याबरोबर आपले कुटुंब विकासाकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे आज त्यांचे चिरंजीव रणजित भंडारे देशसेवा करण्यात सैन्यात सैनिक म्हणून सेवेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने आज त्यांचे बंधू माननीय देवेंद्रजी भंडारे सोलापूर महानगरपालिकेत सभागृह नेते व स्थायी समितीचे चेअरमन व लष्कर भागात नगरसेवक म्हणून चांगल्या पद्धतीने काम केले आहेत. कैलासवासीय राजेंद्र अण्णा भंडारे उत्तम समाजसेवक उत्तम नाट्य कलावंत निर्भीड व्यक्तिमत्व स्पष्टशीरपणा उत्तम सामाजिक संघटक म्हणून सामाजिक योगदान दिलेले आहेत व नेहमीच माझ्यासोबत मला नेहमी सुख आणि दुःखात साथ देणारे अण्णा आज आपल्यातून नाहीसा झाल्याने मनस्वी दुःख होत आहे. आज त्यांच्या पश्चात पत्नी माननीय मंगल वहिनी पुत्र अभिजित रणजित इंद्रजित व मुलगी गीताताई सुने नातवंडे आदी मोठा परिवार आहे. कैलासवासी राजेंद्र अण्णा भंडारे यांचे दुःखद निधनामुळे व अचानक जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे. सदर अण्णांच्या परिवाराला ईश्वर शक्ती देवो अण्णांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी डॉक्टर YH पल्लेलू व समस्त पल्लेलू परिवारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी राजेंद्र अण्णा भंडारे यांची अंत्ययात्रा महावीर चौक लष्कर सोलापूर येथून राहत्या घरातून दिनांक 14/11/2022 रोजी दुपारी 2 वाजता निघून मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.